हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस साऊथ इंडियन पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील होम डिलिव्हरी सुविधा हॉटेल पार्सल टाईम सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस राहुरीमध्ये भूमिगत गटार योजनेच्या मंजुरीवरून विखे आणि तनपुरे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे नुकतंच राहुरी शहरामध्ये सुमारे एकशे चौतीस कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेचं भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते पार पडलं त्यानंतर लगेचच आमदार प्राजक्त तनपुरेंचे या कामाच्या मंजुरी प्रकरणी केलेल्या प्रयत्नांचे बॅनर लागल्यामुळे शहरामध्ये चर्चेचा विषय ठरला राहुरी शहरासाठी एकशे चौतीस कोटी रुपयाचा भूमिगत गटार योजना हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाला आहे रविवारी त्याचं भूमिपूजनही झालं त्या कार्यक्रमात आमदार प्राजक्त तनपुरेंवर सर्वच राजकीय लोकांनी टीका करत ही योजना आम्हीच मंजूर करून आणली आहे असं सांगितलं त्यामुळं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या सर्व टीकेला बॅनर लावून उत्तर दिलंय तनपुरे नगरविकास मंत्री असताना हा प्रकल्प आम्हीच मंजूर केल्याचं या बॅनरवर सांगितलं गेलं आणि हे बॅनर संपूर्ण शहरात लागलेत त्यामुळं आता विखे आणि तनपुरे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे राहुरी शहरातील भूमिगत गटार योजनेचा एकशे चौतीस कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानंतर राहुरी शहरात आमदार प्राजक तनपुरे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बॅनर लावत हे सर्व काम आपणच केले असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या फलकाची राहुरी शहरात सध्या चर्चा होत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जे फलक लावलेले आहे सदर फलकावर राहुरी शहर भुयारी गटार योजना ही आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेसंदर्भात दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी त्यांच्या फेसबुकवरती काही फोटो व या भूमिगत गटार योजनेअंतर्गत अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीचे फोटो टाकण्यात आलेले आहेत तसेच याबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या बातम्या देखील या फलकावर लावण्यात आलेल्या आहेत या फलकावर प्रस्ताव प्राजक्ट यांनी पाठवला पाठपुराव प्राजक्ट यांनी केला आराखडा दादांनी केला सुधारित तांत्रिक दुरुस्त्या प्राजक्ट यांनी केल्या मंजुरी प्राजेक तनपुरे यांनी आणली असं या फलकावर लावल्या असल्यामुळं सध्या या राऊरी शहर भुयारी गटार योजनेचं श्रेय घेण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न होत असून याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नेमकं ही योजना मंजूर केली याबाबत चर्चा विषय बनला आहे तब्बल एकशे चौतीस कोटी रुपयांची ही भूमिगत गटार योजना मंजूर झाल्यामुळे शहरवासियांची मोठी अडचण दूर होणार आहे मात्र श्रेय कुणी घ्यायचं यावरून विखे विरुद्ध तनपुरे असा संघर्ष पाहायला मिळतोय त्यामुळे राहुरीकरांसाठी हा चर्चेचा विषय ठरतोय सुहास जाधव सह शरद मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये